फ्रेंड्स नहीं आलो आहे घरी, खूप लंबा सफर होता त्यामुळे खूप जास्त प्रमाणात थकून गेलो मी आता. आता थोड्या वेळ आराम करणार, मग अनुराग येणार म्हणते घरी, तो आला की आम्ही कुठे जायचं काय प्लॅन नाही आहे, तो म्हणे मी येतो म्हणजे थोड्या वेळात घरी, तर तो आल्यावर मग डिसाईड करू आम्हाला कुठे जायचं आहे, का जायचं आहे, का करायचं आहे. मी तसं इथून नाही का लवकर निघालो लग्नातून, कारण लग्न नाही का खूप अंधार होतं, आणि जर संध्याकाळ जर झाली असती तर कसं झालं असतं, पूर्ण जंगलाच्या अंधारून जायचं होतं, तर आम्ही बाईकवर होतो त्यामुळे जास्त रिक्स नाही घेतला, लवकर इथून निघालो. आणि आता 6:30 झाले मी घरी आलो, आता पाहतो आता काय समोर काय करायचं, तर अनुराग आल्यावर सर्व डिसाईड होणार. तर तुम्ही बस पहा कंटिन्यू, काही आज फन करायचं आहे आपल्याला करूया. मित्रांनो, अनुराग आला घरी, आता आपण इथून कुठे जायचं आहे प्लॅन करू, काही असा प्लॅन तर आमचा नाही. एक नंबर सरप्राईज आहे, आजपर्यंत तुम्ही नाही पाहिला सरप्राईज देणार आहोत आम्ही. लड्डे खाली जायचे का आलूचे गाडी माहित आहे का, रस्त्यावर नाही हवेत उडणार असं का. चल 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 पहिले आज अनुराग खूप जोश मध्ये आहे वाटते. चल निघालोय आम्ही घरून, आता चाललो आहे सगळ्यात पहिले. तर आज माझा एक छोटासा प्लॅन आहे की आपण विशाल मॉल जाऊन थोडस शॉपिंग करावं, त्याच्यानंतर मग कुठे जाऊच ते प्लॅन नंतरच्या नंतर. पहिले अनुराग कुठे घेऊन चालला तिथे जाऊ आपण, माहिती कुठं. अनुरागने सरप्राईज जे सांगितला होता ते हे खासाठी आणलं होतं बघा, नड्डे फिंगर कच्चा चिवडा खासाठी आणलंय मी मला. हा सरप्राईज होता, है ना, आवडला ना सरप्राईज. खूप छान. तर मित्रांनो, हा सरप्राईज आहे कच्चा चिवडा, आम्ही खायसाठी इथे आलो. दोन्ही वेळा कच्चा चिवडाच खाल्ला आम्ही. आम्ही कच्चा चिवडा कुठे कुठे भेटते नागपूर मध्ये तेच पाहत राहतो, जिथे भेटला तिथे चाललो खायसाठी. तर अजून एक मेगा सरप्राईज आहे जे समोर चालून तुम्हाला देतो आम्ही, तर कंटिन्यू राहा आमच्या ब्लॉग मध्ये. तर आम्ही आलो फुटाड्यावर, आता सध्या आम्ही तर नूडल्स खाल्ले, घरच्यासाठी थोडंसं पार्सल घेऊन चाललो. खाण्यामध्ये एवढी जोराची भूक लागली होती का आम्ही काही रेकॉर्डच नाही केला. आता नूडल्स सरप्राईज होता पण तो संपला, संपला सरप्राईज. तर आता आम्ही नूडल्स घेऊन चाललो आहे घरी, मिळू डायरेक्ट आता आपल्याला घरी. इथे काहीच नाही रस्त्याने, आज मोठं ब्लॉगिंग काही केलीच नाही आपण, फक्त इंडियाचं काम केलं.